उत्सुकता संपली. आयपीएल 2024 वेळापत्रक जाहीर. पहिली लढत सीएसके विरुद्ध आरसीबी 22 मार्च पासून सुरू होणार. टी20 थरार. आयपीएलच्या 2024 हंगामाचं वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलंय. आयपीएलचा 17 हंगाम 22 मार्च पासून सुरू होतोय. स्पर्धेतील पहिली लढत गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात 22 मार्च रोजी होईल. बीसीसीआयनं 22 मार्च ते 7 एप्रिल या 15 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलंय. यावर्षी देशात लोकसभा निवडणुका देखील मार्च ते मे या काळातच होणार आहेत आणि आयपीएल देखील याच काळात होणार आहे. याआधी लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल देशाबाहेर खेळवण्यात आलं होतं. यावेळी मात्र स्पर्धा भारतातच होणार असल्याचं आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे. सध्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 4 दिवस डबल हेडर म्हणजे एकाच दिवशी 2 सामने होतील. अन्य दिवशी एकच मॅच होणार आहे. मुंबई इंडियन्सची पहिली मॅच 24 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2023 महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जनं गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव करून विक्रमी 5वं विजेतेपद मिळवलं होतं. 2008 सुरू झालेल्या या स्पर्धेच्या इतिहासात मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी सर्वाधिक मिळून प्रत्येकी 5 विक्रमी विजेतेपदं मिळवली आहेत. आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होण्याच्या काही तास आधी गुजरात टायटन्स संघासाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. संघातील स्टार जलद गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळं संपूर्ण हंगामातून बाहेर गेल्याचं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं. आयपीएल 2024 झालेल्या मिनी लिलावाच्या आधी गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने त्याला ट्रेंड केलं, त्यामुळे गुजरात संघाचं नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. तर मुंबई इंडियन्सचं सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माकडून संघाचं नेतृत्व काढून घेत ते हार्दिक पांड्याकडे दिलं आहे. मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.